नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे आणि या सगळ्या तपासामध्ये तपास कमी आणि वाद जास्त सुरू आहे का, अशी चर्चा आता संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालेली आहे. कारण ADR दाखल करून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आणि FIR दाखल करून आता बिहार पोलीस सुद्धा या प्रकरणाचा तपास करतायत. दोन्ही तपासाच्या दिशा वेगळ्या आहेत. या सगळ्या तपासांमध्येच आता CBI तपास देण्यात यावा अशी सुद्धा मागणी होताना दिसते. सुशांतच्या कुटुंबियांनी सुद्धा ही मागणी केली आणि CBI हा तपास द्यावा का, याबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी होती, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि बिहार सरकारनं सुद्धा त्याला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकार यामध्ये काय करणार आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल की फक्त राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, राजकारण सुरू आहे, हा सगळा विषय आता चर्चेला यायला लागलेला आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये खाकीची मर्यादा. आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर गेस्ट आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. प्रभाकर कुमार आहेत, न्यूज 18 बिहारचे संपादक, त्याचबरोबर भाजपचे नेते आमदार अतुल भातकळकर सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई. पहिल्यांदा मी अतुल भातकळकरांच्याकडे जातोय. अतुलजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्याच नेत्यांनी CBI मागणी केलेली आहे, मुंबई पोलिसांवर दबाव आहे असं. नारायण राणेंची आता काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली, त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की मुंबई पोलीस कर्तव्यकार आहेत, आयुक्त कर्तव्यकार आहेत, त्यांनी नावाला साजेसं काम करावं, बळी पडू नयेत. काय नेमका आरोप आहे भाजपचा? नाही, सर्वात पहिलं देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी मी स्वतः केली आणि त्या पत्रात सुद्धा मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्याची कारणं देत असताना त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे या मंत्रिमंडळातला एक युवा मंत्री आहे, त्याचा काही निहित स्वार्थ या प्रकरणामध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे मुंबई पोलीस तपास योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने करत नाहीये अशी जनमानसात चर्चा आहे. हे माझं त्यातलं एक प्रमुख कारण CBI चौकशीची मागणी करण्यामागचं होतं. आता मुंबई पोलीस खरोखर तपास करत आहेत का? तर आपणच आता आपल्या प्रास्ताविक निवेदनात बोललात की मुंबई पोलिसांनी FIR दाखल न करता अंडर सेक्शन 174, ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये इन्क्वेस्ट म्हटलं जातं, त्याच्याखाली ती चौकशी करतायत. जेव्हा एखादा मृत्यू हा अनैसर्गिक मृत्यू असतो, ऍक्सिडेंट होतो, त्याच्यामध्ये मनुष्य मरतो, आत्महत्या होते, अन्य कुठल्या पद्धतीने एखादा मृत्यू पावतो, अशा वेळेला जिथे सरळ सरळ खून दिसत नसतो अशा ठिकाणी पोलीस इन्क्वेस्ट खाच्या खाली चौकशी करतात. आता मुद्दा असा आहे की या सेक्शनच्या खाली इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार पोलिसांना नाहीये, इन्क्वायरी करण्याचा अधिकार. आता ती इन्क्वायरी किती दिवस, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला किती दिवस झाले? आज 45 दिवसापेक्षा जास्ती दिवस त्याच्या आत्महत्येला झाले. माझा एक साधा सोपा सरळ प्रश्न त्या पत्राच्या माध्यमातून मी उपस्थित केला होता की 45 दिवसानंतर तुम्हाला हे कळत नाहीये की सुसाईड आहे का हा हेतू पुरस्पर केलेला झालेला मृत्यू आहे काय? नक्की जर का सुसाईड असेल तर यु शुड हॅव क्लोज द फाईल की बाबा हा एक सुसाईड आहे. अगदी अतुलजी, अतुलजी तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही पहिल्या दिवसापासूनच तुम्ही म्हणत होता एका युवा मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग आहे, पण तुम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत काय मंत्र्याचं नाव घेतलेलं नाहीये. न्यूज 18 बिहारचे संपादक प्रभाकर कुमार आपल्या सोबत आहेत. प्रभाकरजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमत में आपका. महाराष्ट्र में भी जो अपोजिशन है वो आरोप प्रत्यारोप चल रहा है, बिहार में भी राजनीतिक इस्तेमाल हो रहा है इस सब प्रकरण का? ये देखिए, जब इस तरह के किसी भी मुद्दे में जब राजनेता आएंगे तो राजनीति उसमें आएगा ही आएगा. लेकिन जहां तक इसके टेक्निकल एस्पेक्ट की बात है तो बिहार पुलिस जो हमें बता रही है उसका कहना है वो, हालांकि कल सुप्रीम कोर्ट में जब इसमें फैसला होगा, जब जो रिया चक्रवर्ती का जो पिटिशन है उसके बाद ये फैसला हो जाएगा कि कौन सी पुलिस, चाहे वो महाराष्ट्र पुलिस हो या बिहार पुलिस हो, इसकी इंक्वायरी करेगी. आज आपको पता है कि CBI इंक्वायरी का जांच का ऑर्डर रिकमेंडेशन बिहार सरकार ने दे दिया है. तो अब केंद्रीय गृह मंत्रालय को ये डिसाइड करना है कि उसे CBI इंक्वायरी ऑर्डर एक्सेप्ट करना है कि नहीं करना है. प्लस सुप्रीम कोर्ट में भी कल इस बात पर चर्चा होगी कि क्या बिहार सरकार को इसका अधिकार था कि वो CBI जांच का आदेश दे सकती है. जहां तक बिहार पुलिस का कहना है, बिहार पुलिस का मानना है कि
सुशांत सिंह राजपूत मामले में अभी तक में केवल एक एफआईआर हुई है, वो एफआईआर पटना में लॉज हुई है। जो मुंबई में लॉज हुआ है वो एडीआर है, एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट उसे बोलते हैं, वो पूर्णतः एफआईआर नहीं है। और जो मुंबई में जो पुलिस इंक्वायरी कर रही थी वो लार्जर इशू की इंक्वायरी कर रही थी, वो ये इंक्वायरी कर रही थी कि नेपोटिज्म फिल्म इंडस्ट्री में कैसे लोगों को परेशान करता है और गैंगनिज्म और कार्टेलिज्म की बात कर रही थी। लेकिन जो पटना में एफआईआर हुआ है उस एफआईआर में परिवार ने सीधा आरोप ये लगाया है कि सुशांत सिंह राजपूत की हत्या हुई है, कि सुशांत सिंह राजपूत का आत्महत्या है, इसकी जांच की जाए और कौन इसके लिए जिम्मेवार है उसकी जांच की जाए। इस एस्पेक्ट पे जैसा परिवार का आरोप है कि मुंबई पुलिस ने कभी भी जांच नहीं की, वो लार्जर इशू की जांच कर रही थी। और सुशांत सिंह राजपूत का जब मृत्यु हुई थी तो डेड बॉडी जब ऑटोप्सी के लिए पोस्टमार्टम के लिए भेजा गया था उसके पहले ही मुंबई पुलिस ने ये डिक्लेयर कर दिया था कि ये आत्महत्या का मामला है। तो परिवार का और पटना पुलिस का ये आरोप है कि जब आपने इसकी जांच नहीं की, जब अभी तक पोस्टमार्टम नहीं हुआ, तो केवल सर्कमस्टांशियल एविडेंसेस के बेसिस पे आप इसे आत्महत्या कैसे बोल सकते हैं, आपने हत्या के एंगल से इसकी जांच ही नहीं की। ये आरोप इनकी तरफ से है और इसीलिए इन लोगों ने पटना में ये लेकिन सर इसमें प्रभाकर सर इसमें एक मुद्दा है जो ऐसा है कि अगर एफआईआर बिहार में भी दर्ज होती है तो जिधर एक घटना घटी है मुंबई में, तो उस पुलिस के अंदर, उस पुलिस स्टेशन के अंदर वो जो एफआईआर है वो ट्रांसफर किया जाता है। लेकिन इधर ऐसा हुआ नहीं, इस केस में बिहार पुलिस मुंबई में आ गई और इंक्वायरी करना शुरू कर दिया। जी बिल्कुल, मुंबई पुलिस ने इसके ऊपर लगातार आपत्ति उठाई है और बिहार पुलिस का कहना है कि जब कोई एफआईआर दर्ज होता है, मैं आपको केवल बिहार पुलिस का जो पहलू है वो बता रहा हूँ क्योंकि हमारी बिहार पुलिस से ऑफिशियली और अनऑफिशियली बातें होती है। हालांकि इस मामले का निपटारा कल सुप्रीम कोर्ट में हो जाएगा, सुप्रीम कोर्ट में जो कल सुनवाई होनी है एग्जैक्टली इसी मुद्दे पे होनी है जिस मुद्दे पे हम और आप अभी बातचीत कर रहे हैं, इसी मुद्दे पे सुनवाई होनी है। मामला जुरिसडिक्शन का है, बिहार पुलिस का मामला है कि अगर एफआईआर दर्ज होता है हमारा, क्योंकि ये उनके लीगल हेयर, सुशांत सिंह राजपूत की शादी नहीं हुई थी, उसके लीगल हेयर जो है वो उसके फादर होते हैं, जो कि उनकी उनकी सारी संपत्ति से लेकर और उनकी जो भी चीज है उसके लीगल हेयर उनके फादर होंगे। तो उनके फादर क्योंकि पटना में रहते हैं इसलिए यहाँ पे एफआईआर दर्ज करना लॉजिकल था। और जो आपकी सीआरपीसी कहती है उसमें ये कहती है कि किसी भी थाने में देश के अगर एफआईआर दर्ज हो और उसकी इंक्वायरी के लिए आपको देश में कहीं भी जाके इंक्वायरी करनी हो तो वो आप कर सकते हैं वहां पे इंक्वायरी, उसके लिए आपको किसी तरह की कोई अनुमति की जरूरत नहीं है। हालांकि जो अनुबम अनु जो जो परिपाटी रही है, जो ट्रेडिशन रहा है, वो ट्रेडिशन ये होता है कि आप जहां भी जाएं इंक्वायरी करने के लिए अगर बाहर की पुलिस टीम आती है तो लोकल पुलिस से हेल्प मांगती है, लोकल पुलिस को इन्फॉर्म करती है और उनके कंसल्टेशन के साथ ही वो इंक्वायरी करती है। बिल्कुल लेकिन इस प्रकरण में ऐसा हुआ नहीं है, बिहार पुलिस ने कहा कि थोड़ी सी हेल्प नहीं मिल रही मुंबई पुलिस से। अतुल भातखळकर यांच्याकडे जातो। अतुल जी, तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणताय की युवा मंत्र्याचा यावर दबाव आहे, युवा मंत्र्याचा हस्तक्षेप आहे, मुंबई पोलिसांना काम करू दिलं जात नाही, कुणाचा दबाव आहे नेमका, एकदा बोलून टाका। नाही, मी एकदा बोलण्याचा मुद्दा नाहीये, मी असं म्हटलेलं आहे की जनमानसात अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्याच्यामुळे जर का उद्या मला मुंबई पोलिसांनी बोलवलं तर मी त्यांना नाव सांगेन की जनमानसात काय चर्चा आहे। पण मुद्दा हा आहे की तुम्ही अजून एफआयआर दाखल करायलाच तयार नाही। राज्याचे गृहमंत्री दुसऱ्या दिवशी जाहीर करतात की सुसाईड आहे म्हणून, मग तुम्ही तपास कसा करणार? आणि काँग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीवाले किंवा शिवसेनावाले आमच्यावर आरोप करतात की आम्ही राजकारण करतोय। ही भारतीय जनता पार्टीने मागणी कधी केली? हे प्रकरण घडल्यानंतर 45 दिवसाने, त्याच्या आधी मुंबई पोलीस योग्य पद्धतीने काम करत नाहीयेत, मुंबई पोलिसांवर आता विश्वास लोकांचा राहिलेला नाहीये या प्रकरणामध्ये, आणि म्हणून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही मागणी मी अधिकृतरित्या पहिली करण्याच्या आधी या राज्यामध्ये कोणी केली असेल तर ती पार्थ अजित पवार यांनी ट्विट करून राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केलेली आहे। मग आता आपलं असं म्हणणं आहे का पार्थ अजित पवार सुद्धा राजकारण करतायत म्हणून? नाही पार्थ, आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे अत्यंत सिंपल लॉजिक आहे, जर का मुंबई पोलिसांना ते कुठल्याही दबावाखाली नाहीये, त्यांना काही लपवायचं नाहीये, तर मग बिहारवरनं आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला काल परवा त्यांनी क्वारंटाईन का केलं, याचं कुठलं कारण आहे?
मुंबईची सीपीए सांगतात की ते कॉर्पोरेशनचं काम आहे, आमचं काम नाहीये. सरकारी अधिकाऱ्यांना अगदी थोड्याच वेळामध्ये शंभूराजे देसाई सुद्धा आपल्या सोबत असतील. बोला बोला. अशा प्रकारची लोकांची भावना झालेली आहे, क्रमांक एक. क्रमांक दोन, आता काल जे पुरावे समोर आले की 25 फेब्रुवारीला सुशांत सिंग राजपूतच्या नातेवाईकांनी त्यावेळेच्या त्या एरियाच्या डीसीपींना व्हॉट्सअपवर हे कळवलं की बाबा त्याच्या जीवाला धोका आहे. अतुल भातकरजी, तुमचे आरोप सगळे लक्षात आले. या सगळ्यामध्ये आता कुणाचा दबाव आहे आणि कशा पद्धतीनं मागणी झाली या सगळ्यावर आपण बोलूया. शंभूराजे देसाईंच्याकडनं उत्तर घेऊया. ब्रेक नंतर ते कदाचित आपल्या सोबत असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त News18 लोकमत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये सुरू असलेला वाद, आरोप प्रत्यारोप याविषयीच आपण चर्चा करतोय. खाकीची मर्यादा या विशेष कार्यक्रमामध्ये News18 बिहारचे संपादक प्रभाकर कुमार आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे नेते आमदार अतुल भातकळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रभाकर सर, मी तुमच्याकडे येईन. हे जो मामला आहे सुशांत सिंग राजपूत केस का, हे थोडासा बिहारी जनता के भावनाओं से जुड़ा हुआ अभी तो लग रहा है. बिहार के चुनाव भी आने वाले हैं, नजदीक है बिहार के चुनाव, तो ये चुनावी मुद्दा हो सकता है चुनाव में जाके आगे? जी देखिए, जैसा मैंने आपको पहले ही बताया था, जब इसमें राजनेता घुसते हैं, जब पॉलिटिशियंस इसमें आते हैं, तो चुनाव में तो ये मुद्दा बनेगा ही बनेगा. और आप सही बोल रहे हैं, बिहार में चुनाव होने हैं बहुत जल्द. तो अगर बिहार सरकार इस मुद्दे पे साथ खड़ी दिखती है सुशांत के परिवार के, तो उन्हें राजनीतिक फायदा मिलेगा, इसमें कोई शक नहीं है. और इस बात में किसी को कोई शंका नहीं है. लेकिन ये बिहार के लोग इससे भावनात्मक रूप से जुड़े हुए हैं. सुशांत एक बिहार का लड़का था, एक नॉर्मल मिडिल क्लास का लड़का था, जिसका कोई भी बैकग्राउंड नहीं था. उसने फिल्म में जाके अपना अच्छा नाम किया. ये बात सही है कि बिहार के लोग इससे भावनात्मक रूप से जुड़े हुए हैं, लेकिन साथ में इसका पूरे, अगर आप पूरे देश में देखेंगे, युवाओं में खासकर अच्छा क्रेज था और लोगों में लोग इन्हें पसंद करते थे. तो ये एक ऐसा मुद्दा है जिसमें बिहार सरकार साथ दिखना चाहती थी सुशांत सिंह राजपूत के. और केवल बिहार सरकार की बात नहीं करूं मैं, अगर बिहार में आप किसी भी राजनीतिक दल की बात करें, चाहे वो अपोजिशन की पार्टीज हों, तो वो भी इस मामले पर सरकार के साथ खड़ी हैं. इसमें से कोई भी ऐसी पार्टी नहीं है, चाहे वो कांग्रेस हो या NCP हो या RJD हो, कोई भी ऐसी पार्टी नहीं है जो इस मुद्दे पर सरकार के पलट कुछ बोल रही है. वो सरकार जो बात बोल रही है, नीतीश कुमार की सरकार जो बोल रही है, वही यहाँ की ऑपोजिशन पार्टीज भी बोल रही थी. इस मुद्दे पे लगभग सब एक साथ दिखाई दे रहे हैं. जी अगदी. या सगळ्या मुद्द्यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या बिहार मधले सर्व पक्ष एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. अतुल भातकळकरांच्याकडे जातोय. अतुलजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं अशी सुद्धा मागणी केलेली होती की मुंबई पोलिसांवर दबाव आहे आणि आता केंद्रानं या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा, तपास CBI कडे सोपवावा. याबद्दल आता काय करणार आहे, कारण आजची सुनावणी उच्च न्यायालयातली पुढे ढकलण्यात आलेली आहे, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आमची हीच भूमिका आहे की या प्रकरणातलं सत्य जे आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. क्रमांक एक, व्हिक्टिमला आणि त्याच्या नातेवाईकांना या प्रकरणामध्ये न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने मुंबई पोलिसांची सगळी वर्तणूक या विषयातली संशयास्पद राहिलेली आहे. दिशा सॅलियन ची आत्महत्या झाली, तिचा खून झाला असं लोक म्हणतात, त्याची धड चौकशी झाली नाही. त्या ठिकाणी सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली, त्याच्या संदर्भात लोकांच्या मनात संदेह आहे. त्यांचा जो काही त्या संदर्भातला मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तपास केलेला आहे, तो तपास सुद्धा योग्य दिशेने झालेला नाहीये. त्याच्यावर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य अनेकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेली आहेत. आणि दिशा सॅलियनचं प्रकरण आणि सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण हे एक प्रकरण आहे आणि हे एकत्र प्रकरण म्हणून याची चौकशी केली पाहिजे, ही जनभावना आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भात CBIची इन्क्वायरी करावी. मला एक प्रश्न नागरिक म्हणून असा पडतोय की कर नाही त्याला डर कसली, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला CBI इन्क्वायरी करायला? जर का मुंबई पोलिसांना 45 दिवसानंतर हे ठरवता येत नाहीये की ही नॅचरल एक सुसाईड आहे की याच्या मागे काही घातपात आहे, हे मुंबई पोलीस ठरवू शकत नाहीयेत. राज्याचे गृहमंत्री या प्रकरणामधला तुमचा तपास, अगदी अगदी अतुलजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणताय की एका युवा मंत्र्याचा यामध्ये हस्तक्षेप आहे, तुम्ही मंत्र्याचं नाव सांगत नाहीये. News18 लोकमतवर आता कोण मंत्री आहे, कोण हस्तक्षेप करत आहे, पोलिसांवर दबाव आहे, एकदा सांगून टाका.
मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या संदर्भामध्ये आम्ही सीबीआय चौकशीची मागणी याच्याकरताच केलेली आहे. आणि मला मी जे पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना लिहिलंय ते क्रिस्टल क्लिअर आहे, ते तुमच्याकडे पण उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे मला जर का कोणी येऊन विचारलं तर मी त्याचं नाव सांगेन त्या ठिकाणी अथॉरिटीला. पण जर का मुंबई पोलिसांना या प्रकरणात चौकशी करण्याची इच्छा दिसत नाहीये हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे 45 दिवसामध्ये हे ते ठरवतच नाहीयेत की मग पहिली गोष्ट एफआयआर दर्ज केला पाहिजे. पण एफआयआर शिवाय इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही असं सीआरपीसी आपलं सांगतं. आणि 25 फेब्रुवारीला त्याच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर ठीक आहे. अतुलजी अतुलजी तुमचा अतुलजी तुमचा तुमचा अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण बघितलं की प्रभाकर कुमार न्यूज 18 बिहारचे संपादक आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत चर्चेला होते. आणि या सगळ्या सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातला जो तपास आहे या तपासामध्ये तपासापेक्षा वाद अधिक होताना दिसतोय. आणि खरंच हा वाद आता बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस न राहता राजकीय झालाय का यावर सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीतच बघितलं तर या सगळ्यामध्ये हा वाद आहे सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला पाहिजे. पण बिहारमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता महापुराची परिस्थिती आहे, त्यासोबतच बिहारमध्ये कोरोनाचं संकट आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाचं संकट आहे, त्याबरोबरच आपल्याला या सगळ्याचा सुद्धा सामना करायचा आहे. प्रभाकर सर धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी वेळात वेळ काढून बोलला त्याबद्दल. आणि अतुल भातखळकरजी तुमचे सुद्धा धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. यानंतर आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज 18 लोकमत.